दिल्लीत सुरू असलेल्या शेतकरी आंदोलनात सहभागी होण्यासाठी अकोल्यातून आणखी 150 शेतकऱ्यांचा जत्था रवाना झालाय. अकोला किसान मंचच्या नेतृत्वात शेतकरी दिल्लीकडे निघाले. 2 बस आणि 3 चारचाकी गाड्यांमधून हे शेतकरी रवाना झालेत. केंद्र सरकारचा कृषी कायदा रद्द करण्यासाठी दिल्लीत शेतकऱ्यांचं आंदोलन सुरू आहे. या आंदोलनात हे सर्व शेतकरी सहभागी होणार आहेत. अकोल्यात या शेतकऱ्यांना निरोप देण्यासाठी काँग्रेस नेते माणिकराव ठाकरे यांची उपस्थिती होती. राष्ट्रवादी काँग्रेस आणि वंचित बहुजन आघाडीच्या नेत्यांनी देखील या शेतकऱ्यांना शुभेच्छा दिल्या. अकोला जिल्ह्यातून दिल्लीला शेतकऱ्यांचं समर्थन करण्यासाठी अकोला विकास मंच यांच्यातर्फे आज आम्ही इथं सगळेजण शेतकऱ्यांना समर्थन करण्यासाठी चाललेलो आहोत. हे जे मोदी सरकारने काळे कायदे जे पारित केलेले आहेत त्या काळे कायद्यांना रद्द करण्यासाठी आमच्या अकोला जिल्ह्याच्या वतीनं सगळ्यांची ही मागणी आहे आणि ते सार्थ ठरले पाहिजे याच्यासाठी आम्ही सगळेजण सगळे लोक आम्ही इथं जवळजवळ 150 ते 200 लोक आम्ही इथून चाललेलो.